आणखीन एक ब्रेकिंग बातमी येते आता सध्या हाती जी ब्रेकिंग बातमी येते त्यानुसार वांद्रेमध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे. वांद्रेमधून जी बातमी येते त्यानुसार बेस्ट बसचा अपघात झाला आहे. रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला बस धडकली आणि हा अपघात झाला. कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. वांद्रेमधून सध्याची ब्रेकिंग बातमी येते रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला ही बस धडकली. कलिना युनिव्हर्सिटीकडे ही बस जात होती आणि या मार्गाने जाताना हा जो अपघात आहे तो झालेला आहे. वांद्रेमध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे. रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला बस धडकली. कलिना युनिव्हर्सिटीकडे ही जी बस होती ती जात होती आणि त्याच वेळेला हा अपघात झालेला आहे. वांद्रेमध्ये बेस्ट बसचा हा अपघात. रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला ही बस धडकलेली आहे. दरम्यान नेमकं काय नुकसान झालेलं आहे त्यासंदर्भात कोणतंही सध्या तरी वृत्त हाती नाहीये. परंतु रस्त्यावरच्या ओव्हरहेड रेलिंगला ही बस धडकली. कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना हा अपघात झालेला आहे. कलिना युनिव्हर्सिटीकडे ही जी बस होती ती जात होती आणि या पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना जो पूल लागतो त्या पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला ही बस धडकली आणि हा अपघात झाला. ही दृश्य आपण पाहू शकतो. याची ताजी दृश्य सध्या जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहेत. ओव्हरहेड रेलिंगला ही जी बस आहे ती धडकलेली आहे. दरम्यान ही जी बस आहे ती डबल डेकर बस आहे. परंतु ही जी ओव्हरहेलिंग वांद्रेमध्ये बेस्ट बसचा हा अपघात झालेला आहे. ओव्हरहेड रेलिंगला बस धडकून हा अपघात झालेला आहे आणि तीच ही सध्या दृश्य आपण पाहतोय. कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना जो पूल लागतो त्या पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. वांद्रेमध्ये बेस्ट बसचा अपघात. नेमकं यामध्ये काय नुकसान झालेलं आहे त्यासंदर्भात कोणतंही वृत्त सध्या तरी हाती नाहीये. परंतु कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. या दृश्यांमध्ये दिसून येत आहे ओव्हरहेड रेलिंगला ही बस इतक्या जोरात आदळलेली आहे की बसचा जो भाग आहे तो यामध्ये पूर्णपणे त्याचं नुकसान झालेलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी आहेत मिलिंद सागरे. मिलिंद, वांद्रेमध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे, नेमकं काय झालं होतं, किती वाजताची घटना? काही वेळापूर्वी ही घटना झालेली आहे आणि बेस्टची जी डबल डेकर बस आहे त्यांना कदाचित अंदाज आला नसेल. मात्र ओव्हर हेड जी रेलिंग आहे त्या रेलिंगला ती ठोकलेली आहे. कलिना युनिव्हर्सिटीच्या अगदी जवळ ही घटना झालेली आहे. नक्कीच मिलिंद, सध्याचे काय अपडेट्स आहेत? सध्या वाहतूक तिथे खंडित झालेली आहे का? आज सकाळपासूनच रात्रभर पासूनच पाऊस मुंबईत आणि मुंबईच्या आसपास मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे मुंबईची ट्रॅफिक वाहतूक ही झालेली आहे, रुळालेली आहे आणि त्यातच प्रकार कलिना युनिव्हर्सिटीच्या इथेही बघायला मिळते. बरोबर, या बसला बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे. सध्या वाहतुकीचे तिथले अपडेट्स काय सांगतात? तिथेही ट्रॅफिक मंदावलेली आहे आणि ती बसला काढण्याचं काम अग्निशमन दलातर्फे करण्यात येत आहे. निश्चित, धन्यवाद मिलिंद या माहितीसाठी. रस्त्यावरील ओव्हरहेड रेलिंगला ही बस धडकलेली आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो बसचा जो सुरुवातीचा भाग आहे अक्षरशः त्याचा चेंदा मेंदा झाल्याचं पाहायला मिळते. इतक्या जोरात या ओव्हरहेड रेलिंगला ही बस आदळली आणि यामध्ये हा जो अपघात झालेला आहे, कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना जो पूल लागतो त्या पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. वांद्रेमध्ये बसचा भीषण अपघात. कलिना युनिव्हर्सिटीकडे जाताना पुलाजवळ हा अपघात झालेला आहे. दरम्यान हा जो बस चालक आहे त्याला ओव्हरहेड ट्रेलिंगचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झालेला आहे.